हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण रक्षाबंधन स्पेशल झटपट होणारी राखी शिकणार आहोत. चला तर मग, त्यासाठी मी 4-ply लोकर घेतलेली आहे. तुम्ही कोणतेही रंग घेऊ शकता. 8 नंबरचे मोती आणि एक सुई, 1.6 mm क्रोशा हुक आणि ही एक 1 mm क्रोशा हुक आहे खास मोती ओवण्यासाठी, आणि एक सीझर. चला तर मग, राखीची सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 5 साखळ्या करून घ्यायच्या. 6 केल्या तरी हरकत नाही. आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे एक रिंग तयार झाली. हे बघा, आता एक साखळी करा आणि तो दोरा वर खेचा. आणि आता आपल्याला या साखळीमध्ये पफ स्टिच करायचे आहेत. 5 पदरी, 3, 4 आणि 5. नंतर सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढला अशा पद्धतीने. एक साखळी केली गाठ म्हणून आणि अजून एक साखळी करायची. आता परत एक पफ स्टिच करायचं. टोटल आपल्याला या रिंगमध्ये 8 पफ स्टिच करायचे आहेत. चला तर मग, 8 पफ स्टिच करून घेऊ. हे बघा, 8 पफ स्टिच म्हणजे 8 पाकळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. एक साखळीसुद्धा करून झालेली आहे. आणि आता पहिल्या पफ स्टिचशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे इथे पफ स्टिचच्या वर. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता हा दोरा पाठीमागे लपवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कट करून घ्या एक्स्ट्रा धागा. हे बघा किती सुंदर दिसतंय 8 पाकळ्यांचं छोटंसं फूल. आता आपल्याला दोन्ही साईडला 2 पानं करायची आहेत आणि राखी बांधण्यासाठी दोरी करायची आहे. कुठल्याही एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला नवीन रंग जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एक साखळी केली, दोरा वर केला आणि आता तिथे आपल्याला पफ स्टिच करायचं आहे. जसं आधी केलं होतं तसंच, 5 पदरी पफ स्टिच. हे बघा झालं आहे माझं. आता ते कम्प्लीट नाही करायचं तर दुसऱ्या गॅपमध्ये सुद्धा परत 5 पदरी पफ स्टिच करायचं आहे. हे बघा इथे पण 5 पदरी पफ स्टिच झालेला आहे. आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही पफ स्टिचमधून बाहेर काढायचे अशा पद्धतीने. हे बघा आणि एक साखळी करू गाठ म्हणून. हे बघा किती सुंदर दिसत आहेत 2 पानं. आता दोरा खेचून घ्या वर आणि आता आपल्याला तिकडे एक मोती लावायचा आहे. 1 mm क्रोशा हुक घेतली आहे, त्यामध्ये मोती असा घालायचा आहे आणि अशा पद्धतीने. हे बघा लोकरीचं जे लूप आहे ते बाहेर काढायचं आहे. हे बघा खूपच सोपं आहे. अशा प्रकारे आपण मोती ओवून घेतला आहे. दोरा व्यवस्थित खेचून घ्या, मोती घट्ट होईल. आणि आता आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. मी 25 साखळ्या करत आहे. तुम्हाला दोरी मोठी हवी असेल तर अजून साखळ्या केल्या तरी हरकत नाही. इथे दोरा कट करून घ्या, हुकने दोरा खेचून घ्या, म्हणजे तिथे गाठ बसेल. हे बघा एक साईडला आपली दोरी बनवून झालेली आहे. आता इथे सुद्धा बनवायची आहे. बरोबर समोरासमोर दोरी आली पाहिजेत. इथून 3 पाकळ्या सोडून इथे या साईडला आपल्याला 2 पानं करायची आहेत. या एक चेनच्या गॅपमध्ये आपण हिरवा रंग जोडत आहोत.
आता दुसऱ्या कॅपमध्ये सुद्धा 5 पदरी पफ स्टिच करून घेऊ. आणि आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही पफ स्टिचमधनं बाहेर काढलं अशा पद्धतीने. एक साखळी केली गाठ म्हणून आणि आता हे लूप वर खेचून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला मोती लावायचा आहे. जसा आधी मोती लावून घेतला तसा लावायचा आहे. 1 mm क्रोशा हुकनी एक मोती ओवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि दोऱ्याचं लूप त्या मोतीमधून बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने. थोडं प्रॅक्टिसने तुम्हाला नक्की जमेल. आता 1.6 mm क्रोशा हुकने आपल्याला साखळ्या करून घ्यायच्या. इकडे 25 केल्या म्हणून या साईडला सुद्धा 25 साखळ्या करा. इथे दोरा कट करून घ्या. दोरा खेचून घ्या म्हणजे काठ बसेल. किती सुंदर दिसते राखी बघा. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करायचे आहेत. आता फुलाच्या मध्यभागी मोती लावून घेऊ अशा पद्धतीने. आता हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते हाईड करून कट करा. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या रक्षाबंधनसाठी नक्की ही राखी बनवून बघा आणि या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्स अँड रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.